स्कायस्क्रॅपर्समध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. हे बघू शकता तुम्ही पेंडार मेट्रो स्टेशन, भरपूर काम झालेलं आहे ते त्या साईडला. आजूबाजूचं पण काम चालू आहे पेंडार मेट्रो स्टेशनचं जवळपास, इथे बघू शकता. कलर पण मारून झालेलं आहे ट्रॅकला वरती. मेट्रो कधी चालू होणार त्याचा अजून काही पत्ता नाही. अनऑफिशियली 15 ऑगस्ट बोलत आहे पण असं वाटत नाही 15 ऑगस्टला चालू होईल. त्या साईडला पण बघू शकता रोडचं काम चालू आहे. मेट्रो स्टेशनचं रोडचं काम चालू आहे. थोडंसं पुढे जाऊन आपण बघूया मेट्रोचं काम किती झालेलं आहे. खूप स्लो काम आहे, म्हणजे काम तर करतात पण ऑफिशियली कधी चालू होणार त्याचा काही पत्ता नाही अजून. मेट्रो स्टेशन अगोदरचं डेडलाईन December 21 होता पण तो डेडलाईन पण त्यांनी तोडलेला आहे. अजूनही काम चालू झालेलं नाही, म्हणजे मेट्रो स्टेशन चालू झालेलं नाही आहे. काम तर भरपूर ऑलरेडी चालूच आहे बट मेट्रो स्टेशन कधी चालू होणार याचा पत्ता नाही अजून. तर बघा एस्केलेटर वगैरे सगळं लावलेलं आहे स्टेशनला. हा एस्केलेटर Gate No. 2 आहे, पायऱ्या आहेत त्या साईडला बघू शकता तुम्ही. फिनिशिंग पण झालेलं आहे बाहेरच्या साईडला. हा स्टेशन आहे बघा याचा, नवी मुंबई मेट्रो स्टेशन पेंडार. हे मॅप आहे स्टेशनचा. हा दुसऱ्या साईडचा स्टेशन आहे बघा, इथे काम बाकी आहे दुसऱ्या साईडला. हे बघू शकता दुसऱ्या साईडचं, त्या साईडला काम बाकी आहे. म्हणजे काय ऑफिशियली काय पत्ताच नाही कधी स्टार्ट होणार करून. इकडे पण रोडचं काम चालू आहे. बघूया आता कधी चालू होतं आहे मेट्रो स्टेशन. आणि मेट्रो स्टेशन चालू होऊन पण त्याचा अर्थ नाही, कारण की पेंडार टू सेंट्रल पार्क चालू होणार आहे. पूर्णही नाही, म्हणजे बेलापूरपर्यंत स्टार्ट व्हायला पाहिजे पण बेलापूरपर्यंत स्टार्ट नाही होणार आहे, सेंट्रल पार्कपर्यंत चालू होणार आहे. म्हणजे त्याचा काय अर्थ नाही, स्टेशनपर्यंतही मेट्रो स्टेशन जाणार नाही आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला लागणार, अर्थ नाही मेट्रो स्टेशन चालू हवाला. बघूया आता कधी चालू होतं आहे पूर्ण बेलापूरपर्यंत मेट्रो स्टेशन. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.